प्रहार संघटनेच्या वतीने आज सोलापूरमध्ये नितीश राणे यांच्या पुतळा दहन करण्यात आला पोलिसांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने पुतळा दहन करण्यात आला यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी युवक सोलापूर जिल्हाध्यक्ष मोशन तांबळी सोलापूर शहराध्यक्ष भाई मन्यार सोलापूर शहर प्रमुख जमीर शेख आदी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नानासाहेब ननोरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी नितेश राणेंनी पोलिसांना पोलिसांबद्दल जे महाराष्ट्र पोलिसांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांचे डोळे काढून हातात देईन तर आम्ही त्यांच्या डोळ्यात स्क्रूड्राईव्हर खुपसून त्यांना कळू दे की जेणेकरून जे आपण पोलिसांना बोलतो ते आपल्यावर आप भीती झाली तर काय परिणाम होतो त्यामुळं आज त्यां खड्डा करून त्यांचा जे पुतळा प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो आम्ही तिथं दफन केलेला आहे दहन केलेला आहे त्या गोष्टीचं या प्रहार जनशक्ती पक्षा शे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पोलीस अहोरात्र कष्ट करतात चोवीस तास अठरा काळ राब राब राबतात आपल्या डोळ्यांची वाद करतात अशा पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत आणि मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या नितेश राणेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि नितेश राणेंनी त्यांची माफी मागितली पाहिजे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद आज नितेश राणेचा पुतळा आहे त्या पुतळ्याला प्रतिकात्मक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याच्या डोळ्यात खुपसून डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खूपसून त्यांच्या डोळ्यातून जे रक्त आलेलं आहे ते त्यांना कळू दे की बाबा त्यांना जाणीवू दे की आपण दुसऱ्याला आक्षेपार्ह वक्तव्य करतो जर आपल्या आपल्यावर जर आलं तर कसं होतं हे या माध्यमातून प्रहारने दाखवून दिलेलं आहे